सांगलीमध्ये कुत्र्यांसाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. वेळ संध्याकाळी 7 ची सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये जमलेली गर्दी, अग्निशमन दल आणि महापालिका डॉग व्हॅन पथकाची चाललेली धडपड. त्याचं झालं असं की संध्याकाळी 7 च्या सुमारास राम मंदिर चौकातील कच्ची जैन भवनच्या समोर असणाऱ्या एका पडक्या विहिरीमध्ये एक मादी जातीची कुत्री आणि तिची 5 पिल्ले विहिरीमध्ये पडली असल्याचा अग्निशमन दलाला फोन आला. आणि डॉग व्हॅनच्या मदतीनं जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं, विहीर 50 फूट खोल त्यात अंधार, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली होती. सुरुवातीला शिडी विहिरीमध्ये सोडली आणि त्याला दोर बांधून तारेवरची कसरत करत कुत्री पकडण्याच्या सापळ्याने त्या कुत्र्यांचा जीव वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. अंधारामध्ये विहिरीत पडलेली कुत्री भेदरलेली होती, ती कर्मचाऱ्यांच्या अंगावर येत होती, मात्र एका सध्या टॉर्चच्या मदतीनं मोठ्या धाडसानं पहिल्या पिल्लांच्या आईला बाहेर काढायला धडपड सुरू झाली. घाबरलेल्या त्या कुत्रीनं पिल्लांना आघात होईल या भीतीनं आरडाओरडा सुरू केला, मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी पहिला त्या कुत्र्यांच्या पिल्लांच्या आईला बाहेर काढत एक एक करत 6 कुत्री खोल विहिरीतून बाहेर काढली. तब्बल 2 तास चाललेलं हे अनोखं रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. माणसांपेक्षा कुत्र्यांचा जीव वाचवण्यासाठी केलेली ही धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कुत्र्यांना बाहेर काढत सुखरूप सोडून देण्यात आलं. हे रेस्क्यू ऑपरेशन डॉग व्हॅनचे प्रमुख सिद्धार्थ कांबळे आणि विशाल कुदळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. आता या ठिकाणी आपल्या मिरज रोडवरील कच्ची भवनच्या समोरच्या बाजूस चर्चचे शेजारी असणाऱ्या एका पडक्या विहिरीमध्ये 1 कुत्री व 4 पिल्ली अशी त्या ठिकाणी पडलेली आम्हाला सूचना डॉगांमार्फत मिळाल्या. ताबडतोब आमची फायर ब्रिगेडची टीम घेऊन घटनास्थळी आम्ही दाखल होऊन त्या 4 पिल्लांना व त्या कुत्रीला जिवंतरित्या डॉगांचे कर्मचारी व आमच्या कर्मचारी यांच्या मदतीनं व्यवस्थितरित्या बाहेर काढून त्यांना जीवदान दिलेलं आहे. डॉग व्हॅन डॉक्टर आंबोळे साहेब यांच्या आदेशानुसार राम मंदिर चौकातून एक फोन आला होता की विहिरीमध्ये 5 कुत्री पडलेले आहेत. आपल्या महापालिकेची टीम इथं 1 तास झालं, अग्निशामक दल व महापालिकेची टीम 1 तास झालं रेस्क्यू ऑपरेशन करून 5 कुत्र्यांना जीवदान दिलेलं आहे, विहिरीतून बाहेर काढून त्यांना सोडलेलं आहे.